पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय तरुणीचा हडपसर येथील रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। मृत तरुणी काही कामानिमित्त सायबर कॅफेत जाण्यासाठी घराबाहेर पडली होती, पण त्यानंतर घरी परतलीच नाही। पण रात्रीच्या सुमारास हडपसर परिसरातील रेल्वे रुळावर तिचा मृतदेह आढळलाय। या प्रकरणी नातेवाईकांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास मार्केटयार्ड पोलीस करतायत। प्रतिमा भास्कर कुटगे असं 22 वर्षीय मृत तरुणीचं नाव असून ती मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर वसाहतीतील रहिवाशी आहे। मृत प्रतिमा सोमवारी दुपारी 2 सुमारास घराबाहेर पडली होती। सायबर कॅफेत काहीतरी काम असल्याचं तिने आपल्या कुटुंबाला सांगितलं होतं, पण सायंकाळी थेट मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली। प्रतिमाने आत्महत्या केली का, की तिचा अपघात झाला, किंवा तिच्यासोबत काही घातपात घडला का, याबाबत कोणतीही माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागली नाहीये। पोलीस मृत्यूच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पुणे।